हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल उज्ज्वला ग्राम रेसिपी मध्ये आज आपण गुळ शेंगदाणा चिक्की पाहणार आहोत। ही शेंगदाणा चिक्की कशी बनवायची ते आता आपण पाहूया। त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणा घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय एकदम छान असे शेंगदाणे आता मी भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे, तो फोडलेला आहे। आणि या गुळामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजेच या गुळाचा आपण आता पाक बनवून घ्यायचा आहे। आणि आता हे गॅसवरती पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपल्याला याचा पाक बनलेला दिसेल। पाक बनून झाल्यानंतर यामध्ये आपण हे शेंगदाणे जे आहेत ते चोळून घेतलेले आहेत, त्याचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात फोडी करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे। आणि ते आता आपण गुळामध्ये पाकामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण एक तारी पाक बनवलेला आहे, तो तयार झालेला आहे आणि यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे टाकल्यानंतर हे परत पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक फक्त 1 मिनिटपर्यंत आपण हे परतायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आपण एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिक्सरनं आहे आपलं ते या ताटामध्ये टाकायचं आहे आणि हे पूर्ण पसरून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घ्यायचे आहेत। एका चाकूच्या साह्याने मी हे गरम असतानाच याचे चौकोनी तुकडे असे कापत आहे आणि हे आपली गुळ शेंगदाणा चिक्की आता तयार झालेली आहे। एकदम टेस्टी आहे। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तेव्हा या थंडीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा।